ते ताका कंडेम झाला किंवा ताजेर एजिटेशन झाल्या, तर माका वेंजीवेगासाक एकूच प्रश्न विचारूंक जाय की ऑपोजिशन कोणें केलें, कंडेम कोणें केलें? शाहीन बागान ज्यांनी देश तरी तुकडे होंगे म्हणलें किंवा ते चीन केलें गे आजादी म्हणणाऱ्या लोकांचो विरोध हो लेजिटिमसी ठरयतलो काय? आणि मेन वायट दिसता ही गजाल की वेंजी हो इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह असा आणि इतले असून सुद्धा तो खं तरी पार्लमेंटाक अंडरमाईन करूंक सोदता. म्हणजे ताका एकूच प्रश्न जो आम आदमी पक्षाक असा, वेंजी वेगसाक असा, की जे आमचे हिंदू भाव असा, क्रिस्तांव भाव असा, भाव आणि भयणी असत, तांका जर सिटिझनशीप मेळटा, एक्सेलरेटेड सिटिझनशीप मेळटा, जाल्यार हांच्या पोटान कित्याक दुखता? खंय तरी फक्त मुसलमान समाजाक भायर दवरला अशें म्हणून ते विरोध जे करता ते कितपत योग्य आसात? तर म्हाका दिसता खंय तरी जे लोकांक एक्सेलरेटेड सिटिझनशीप मेळटली ताजो विरोध करून ते आमच्या हिंदू भाव भयणांक, आमच्या क्रिस्तांव भाव भयणांक डिनाय करता. आणि जेन्ना आज आमच्या लोकसभेचे इलेक्शन जातले त्यांना म्हाका दिसता आणि गोंयकारांक एक्सप्लेन करपाक जाय की ते फक्त एका धर्मांक अपीस करपा खातीर बाकीचे सगळे धर्म असत, म्हणजे तातूंत सीख असत, जैन असत, बुद्धिस्ट असत, पारसी असत, ते एका धर्माच्या अपीजमेंटा खातीर ते बाकीच्या धर्मांचो विरोध कित्याक करता किंवा तांकां कित्याक फेसिलिटीज मिळूंक दिना? म्हजो इतलोच प्रश्न असा. त्यामुळे सीए हे जे धर्मा खातीर ज्यांचेर अत्याचार जाता ते मागीर बांगलादेशान असत, ते पाकिस्तानान असत किंवा अफगाणिस्तानान असत, तर फक्त धर्मा खातीर तांकां त्रास देऊन ते जर इंडियन येता असत, रिफ्यूज घेता असत, जाल्यार तांकां सिटिझनशीप मेळपाक जाय, तांकां सेकंड क्लास सिटिझन्स कशे ट्रीट करपाक जायना आणि म्हणून सीए हाडिल्ले. तर सीए हे मायनॉरिटी विरोधात न्हय, तर बाकीच्या देशांनी जे मायनॉरिटीज असा ज्यांना धर्मा खातीर त्रास दिला होता तांकां सिटिझनशीप बेगिनतल्या बेगीन मिळची, तो हो बीजेपीचो कमिटमेंट आशिल्लो, हो मोदीची गॅरंटी आशिल्ली की आम्ही विथ द रूल्स आम्ही फुलफील केले. ओके, तुका कित्याक दिसता की तो मुस्लिमांकूच टार्गेट करून हे जातले म्हणटा? ताणें म्हणला न्ही की ताणें आपल्या कमेंटानूच म्हणला की सगळ्या रिलिजनांक कित्याक ना, तर रिलिजनाचेर कित्याक? तर एकूच रिलिजन जे असा, म्हाका परत सांगन दिसता की मुस्लिम्स आर नॉट अ मेजॉरिटी अ मायनॉरिटी इन बांगलादेश किंवा पाकिस्तान किंवा अफगाणिस्तान. तर ज्यांचेर धर्माच्या आधाराचेर प्रोसिक्युशन जाता तांकां सिटिझनशीप दिवपाचो हो बील असा. आणि ताच्या खातीर परत म्हणजे सीए जे असा ते आम्ही किती बॅकडोरान ते हाडूना, दिस वॉज अवर मॅनिफेस्टो प्रॉमीस आणि वी हॅव डिलिव्हर्ड इट. त्यामुळे अनेक मोदी की गॅरंटी विथ द सीए रूल्स म्हाका दिसता झाल्या. पात्र आणि एक विषय म्हणता पळय, तर ह्या दिसांनी दाबोली एअरपोर्ट आता खूप गाजता. तुमचे मंत्री हा, तुमचे आमदार सगळे म्हणतात काय वसंग दाबोली दिवचे ना, दाबोली वयचो ना, पण त्यांची फ्लायटही असणार व सगळं शिफ्ट किती तुम्ही मुद्दम पळ्या. आता म्हाका दिसता जसे जसे इलेक्शन लागी पावता नॉर्थ वर्सीस साऊथ करपाचो खूप प्रयत्न जातलो. एक म्हणजे दिस इज अ रियालिटी. जर नाही तुम्ही नंबर मुद्दम काढून पळ्या, द नंबर ऑफ पॅसेंजर्स कमिंग टू गोवा हॅव इन्क्रीज. म्हणजे पयर एअरपोर्ट डायरेक्टरांचो सांगला की इफ देर इज अ व्हेरी मायन्यूट ड्रॉप इन द पॅसेंजर्स, 20% इज मायन्यूट बॉस. ना ना ना, तो मुद्दम काढून पळय, इट इज नॉट 20%. ही सगळं ना ना, ताज्या खातीर एकूच सांगतो का, पण यू लूक एट द नंबर ऑफ फ्लायट्स दॅट आर कमिंग इन मोपा. द फ्लायट्स हॅव सी कशें आशिल्लें, इफ द 20% हॅड मूव्ड टू मोपा वी कुड हॅव सेड. इन फॅक्ट फुटफॉल थ्रू एअर ऑफ पॅसेंजर्स हॅज डबल्ड. तर म्हाका दिसता हे दाबोलीच्या बद्दल जे चल्ला ते सध्या इज अ पार्ट ऑफ राजकारण आणि हेच पॉलिटिशियन्स आशिल्ले जे मागीर मोपाचेर प्रश्न विचारतात, बट दे हॅड ऑपोज मोपा ऑल्सो. शेवटाक थोड्यो ज्यो एक म्हणजे जे किती लिमिटेशन्स ताका दाबोली खातीर असा बिकॉज ऑफ डिफेन्स, तर थोड्या एअरलायनांनी दोन ऑपरेशन जमना म्हणून केल्या. पण हांव परत सांगू सोदतां, दाबोलीचे एक्सपान्शन प्लॅन्स आर ऑल्सो इन प्लेस. इट्स सो द वर्क इज गोईंग ऑन. सो इफ द एअरपोर्ट वॉज टू बी शट, why would we do expansion planning? No, but why come tar, suddenly these flights are shifting then? Nahin, flights, hao tumga parat sanda, Daboli also will regain its past glory. Jai kire drop asa, that also will come back. That much I can assure you. So Daboli ani hai parat pahit. Defense minister an sangla, civil aviation minister an sangla, mukhya mantra an sangla. Ata tari astana azar hai, kundri politics aga tiri zar sangta. म्हाका दिसता कोणाचो शब्द हे करपाचो तो गोंयच्या लोकांक खबर आसा. सगळ्यांनी सांगला, सगळ्यांनी एश्युरन्स दिला, पण एश्युरन्स दिवनूय समज तूं फ्लायटी वयता जाल्यार कितें सोदमपाचें? परत ताणें एअरपोर्ट आल्यार फ्लायट ना. परत सांगता की दाबोली बंद जावचो ना. इनफॅक्ट दाबोली
वील ओन्ली ग्रो. आता कसे थोडे जे आशिले ते टर्मिनल बिझी झाल्या कारणान खूप हे झालं, पण वन्स इट एक्सपांड द एअरलाईन्स विल ऑल्सो फाईंड इट मोर कम्फर्टेबल. तर त्यामुळे परत सांगता तसं गोवा एअर ट्रॅफिक इज ओन्ली ग्रोईंग आणि इट इज ग्रोईंग एक्सपोनेन्शियली. त्यामुळे गोवा म्हणजे गोवा हॅज मोर स्कोप. परत सांगता म्हणजे जसे मोविन बाबांनी सांगले की वी मे हॅव अनदर एअरपोर्ट इन द कमिंग डेज, पण माका दिसता विथ गोवाज ट्रॅफिक इट इज दाबोली इज नॉट गोईंग एनिवेअर आणि दाबोली विल ओनली ग्रो. No, but if you are not going then why your ministers and MLAs are raising concern again and again. पण शेवटाक जर कोणाच्या लोकांच्या मनात किती कन्सर्न असा तो रेस करप आणि त्याला उत्तर देऊ आहे आमचे काम त्या पब्लिक रिप्रेझेंटेटिव्हचे काम. ॲज अ पार्टी हा तुम्हाला बरंच सांगता शेवटाक डिसिजन मेकर्स कोण? डिफेन्स मिनिस्टर, सिव्हिल एव्हिएशन मिनिस्टर, चीफ मिनिस्टर. ॲज अ पार्टी वी हॅव रिपीटेडली सेड की दाबोलीम इज नॉट ओनली म्हणजे शटडाऊन तर सोडाच, इट इज ओनली गोईंग टू एक्सपांड. सो शेवटाक ते डिसिजन मेकर हा जाल्यार फाल्यां त्यांच्याकडचं डिसिजन जाल्यार मागीर कितें जातलें? परत सांगता आता पळय आतां हायपोथिसिसान तूं कितले एग्जाम्पल दिवंक शकता. हांव परत सांगता द ऑल द कन्सर्न ऑफिसर्स हॅव सेड दॅट दाबोली वील रिमेन अँड ओनली ग्रो. यस थँक्यू. सो यस थँक्यू.